बुलढाणा पहुंचे पूर्व मंत्री आदित्य ठाकरे ने मंत्री अब्दुल सत्तार पर जमकर बरसे और एक कार्यक्रम के दौरान उन्होंने कहा है कि केंद्र सरकार महिलाओं के बारे में अपशब्द बोलने वाले ऐसे मंत्री को कैसे बर्दाश्त कर रही है, महाराष्ट्र की सरकार में ऐसे मंत्री को कैसे रख सकते हैं। साथ ही उन्होंने 12 सांसद और 40 बाकी विधायकों पर निशाना साधते हुए कहा कि है चुनाव में आगे चलकर लड़ेंगे तो इनमें से एक या दो ही चुनकर आएंगे, बाकी गद्दारों को जनता घर पर बैठाएगी। साथ ही उन्होंने महाराष्ट्र सरकार पर जानबूझकर कार्यकर्ताओं को परेशान करने का आरोप लगाया। आज इकडे त्यांनी काही लोक पाठवले की नाही मला माहिती नाही, ऐकायला 100% पाठवले असतील, पण जरी माझं भाषण ऐकलं नसेल, जरी मी काय म्हणतो हे ऐकायचं नसेल, तरी इथे आलेले उद्धव साहेबांचे चाहत आणि शिवसेना प्रेमी लोक त्यांनी बघून घ्या, एवढा घाणेरडा आहे, एवढा घाणेरडा आहे, मी उच्चारू पण नाही शकत एवढा घाणेरडा। आणि आज माझा थेट प्रश्न केंद्र सरकारला मी विचारत आहे की असे लोक तुम्हाला तुमच्या पक्षात हवेत का? आज मी तुम्हाला महाराष्ट्र म्हणून विचारत आहे की अशी घाणेरडी लोक जे महिलांना शिवीगाळ करतात, शेतकऱ्यांची मजा उडवतात, जिल्हाधिकाऱ्यांना विचारतात जाऊन तुम्ही दारू पिता काय?